पूर्ण एकच शाखा आहे, शाखा कुठेही नाही. बरोबर. आमच्या नावाला तर बरेच काढलेले आहेत पण ते आमचे कोण नाही. बस बस. नमस्कार श्रोते हो. आता आपण नरसिंहवाडी या तीर्थक्षेत्रावर आलेलो आहोत. हे नरसिंह सरस्वती महाराजांचं वास्तव्याने पुनीत झालेलं क्षेत्र आहे आणि नरसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्तावतार आहेत. आता त्या ठिकाणी इतके भाविक येत असतात, इतकी गर्दी असते की दर्शन व्हायचंसुद्धा बऱ्याच वेळेला अवघड असतं. काही वेळेला भक्तगण खूप असतात, प्रत्येकाला काय स्वतःचं जेवण मी इथं घेऊन येता येते असं नाही. त्यांच्यासाठी इथं पुष्कळ रेस्टॉरंट्स आहेत, खानावळी आहेत, खूप चांगलं जेवण मिळणाऱ्या इतर काही छोट्या छोट्या घरी तयार केलेले पदार्थ मिळतात लोकांना. पण त्यापैकी सोमण यांची जी काही खानावळ आहे ती खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आता आपण त्यांच्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आलो आहे. या पद्धतीने इथं त्यांचा स्वयंपाक चालू असतो. या स्थानिक स्त्रिया काम करतात, त्याखेरीज त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी सोमण कुटुंबांच्या स्त्रियासुद्धा आहेत. अत्यंत चांगला चवीत चवदार पौष्टिक पदार्थ घालून केलेला असा हा स्वयंपाक असतो. आणि हे पहा आता तुम्ही तो भात वगैरे कशा पद्धतीनं तयार केलेला आहे. दिसायला साधं दिसतं परंतु चौरस आहार ज्याला म्हणतो आपण, तो चौरस आहार ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे वाढायची पद्धतसुद्धा पहा कसे वाढतात. ते स्वतः मालकसुद्धा वाढायला बऱ्याच वेळेला तिथं असतात. कुठलाही इथं जेवण करणारा जो काय भक्त आहे तो भक्त कधी अतृप्त झालेला गेलेला आहे असं कधीच घडलेलं नाही आहे. प्रत्येक भक्त जो काय येतो आणि इथं जेवतो तो तृप्त होऊनच जातो. सगळे पदार्थ उत्कृष्ट चवदार चौरस आहार शुद्ध स्वच्छ अशा पद्धतीने मिळतात, पोटभर मिळतात. आणि त्याचे दाम त्याचं जे आहे त्या पदार्थांचं ते सुद्धा काय फार मोठं जास्त लावलेलं असतं असं नाही. कारण त्या सोमन कुटुंबांना तुमच्याकडून फार मोठा फायदा घ्यायचा असतो असं नाही. हे पहा वाढायची पद्धत, कुठला पदार्थ ताटामध्ये कुठल्या ठिकाणी वाढायचा, किती प्रमाणात वाढायचा, कुठला खाल्ल्यानंतर दुसरा पुढचा कुठला वाढायचा, हे सगळं एक विशिष्ट पद्धत ज्याला आपण शास्त्र म्हणतो. हे शास्त्र जरी नसलं तरी एक विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीनुसारच हे केलं जातं. कुठलाही कधीही ताट केलं तर त्या ते मिरची चटणी त्याच ठिकाणी असणार, भात त्याच ठिकाणी वाढला जाणार, चपाती त्याच ठिकाणी वाढली जाणार, भातावर अगोदर वरण वाढलं नंतर तूप वाढलं, पाठोपाठ तूप वाढणारी बाई आलेलीच असते. पाठोपाठ हे संपेल तसं बरोबर त्या त्या वेळेला वाढलं जातं आणि तृप्त होऊन मनुष्य बाहेर पडतो. त्या सोमन कुटुंबांचा एक स्वभाव असा आहे किंवा त्यांचं ध्येयच असं आहे की ते जे काय जेवण देतात ते काही व्यवसाय करायचा म्हणून ते काही जेवण देत नाही आहेत. त्यांना फायदा कमवणे हा त्यांचा हेतू नाही आहे. भक्तांना तृप्त करून द्यायचं आणि एका पद्धतीनं एका परीनं दत्तभक्तीच करायची आहे अशा स्वरूपात त्याने हे इथं चालू केलेलं आहे. त्यातून त्यांचा चरितार्थ चालतो. त्यांना कोमन कुटुंब कोकणातून साधारणपणे 40 वर्षापूर्वी इथं नरसिंहवाडीला येऊन स्थायिक झालेलं आहे. आता प्रत्यक्ष त्यांच्याशीच आपण बोलतोय, तुम्ही ऐका त्यांचं म्हणणं. आणि तुमचं नाव सांगू शकता साहेब? सचिन श्रीकांत सोमन. मला माहिती सांगू शकता तुमच्या ह्याच्याबद्दल? कारण की बरेचसे लोक आहेत की यांना एक्झॅक्टली ह्या लोकेशनपर्यंत येण्यासाठी अवघड पडतं आहे नरसोबनवाडीला आल्यावर. तर ह्या व्हिडिओ थ्रू मला असं पोचवायचं आहे की इथे हा हे समजलं पाहिजे. तर सांगू शकाल तुम्ही? सचिन सोमन भोजनालच्या नावानं आमचं बोर्डाईब आहे. विठ्ठल मंदिराच्या शेजारी आहे. विठ्ठल मंदिराच्या शेजारी सोमन बोलणारे बोर्ड आहे. आमचं घरगुती पद्धतीचं बोलणं सुरू आहे. आता 38 वर्षापासून सुरू आहे. 38 वर्षापासून सुरू झालंय. आमची सुरुवात झाली तेव्हा 3 रुपये झाली होती. आता 150 रुपये झाली आहे. आता
पदार्थ वाढलेले आहेत. बरोबर. बासुंदी असतील, मसाले भात, पुरी. पहिल्या सुरुवातीला वरण भात, चपाती, पुरी, बासुंदी, मसाले भात, दोन भाज्या, उसळ, चटणी, कोशिंबीर, लोणचं, आमटी, भात, हे सर्व जिल्हा असतात. जेवण झाल्यावर पानाचा विडा असतो, गोलकन पान, हे सर्व मिळतं. ओके. आणि हे सगळे तुम्ही स्वतः तयार करून? आचारी वगैरे आमच्यात कोण नाही, हे सगळं स्वतः करत असतो. बरं. आणि आमच्या घरची फॅमिली असते. ओके. पूर्ण एकच शाखा आहे, शाखा कुठेही नाही. बरोबर. आमच्या नावाला बरेच काढलेले आहेत, पण ते आमचे कोण नाही आहे. राईट. आमची स्वतः एकच आहे. तेच. आणि बासुंदी सुद्धा साडेतीन पर्यंत सुरुवात असते. साडे अकरा ते साडेतीन. आणि संध्याकाळी नसतं, फक्त सकाळी एक वेळच असते जेवण. बरं. आणि रोजचा मेनू सेमच असतो, म्हणजे तसाच सेम असतो, कारण येणारे लोक रोज नवीन असतात. नवीन असतात, राहताना ते नवीन असतात. ओके. वांग्याची भाजी, वाडीची वांगी प्रसिद्ध आहे, त्यामध्ये करावं लागते, फेमस आहे वांगी. बरोबर. इथे बासुंदी प्रसिद्ध असते, बासुंदी पेळा पाहिजे असं आमचे असते. बरोबर. बासुंदी पुरी ठेवतो. हो हो. बासुंदी पुरी आणि वांग्याची भाजी ही उत्तम लागते, म्हणजे खूपच भारी लागते. मसाले भात छान असते, मसाले भात पण छान लागतो, आणि त्याच्यावर जे तूप घालून जो फ्लेवर येतो ना, तो छान येतो तुमचा. बरेचसे लोक असते येणार. बरोबर. मी डिस्क्रिप्शन मध्ये पण लिहितो तुमचा कॉन्टॅक्ट आणि डिटेल्स सुद्धा. तर फोन नंबर पर्यंत 944-44-100. चालेल. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू.